दिनांक अठरा आठ आथ दोन हजार बावीस रोजी हरिहरेश्वर श्रीवर्धन जिल्हा रायगड किनाऱ्यावर एक सोळा मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छीमारांना मिळून आली त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली त्या बोटीमध्ये तीन ए के रायफल आणि त्याचा दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे मिळून आली ही घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आले याबाबत तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडी हान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉन्डर्स गन या महिलेची आहे तिचे पती जेम्स हार्बर्ट हे सदर बोटीचे कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती दिनांक सव्वीस सहा दोन हजार बावीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला तेरा वाजताच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोईंग करता आले नाही आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडनं प्राप्त झालेली आहे सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघे मिळून करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आहे भारतीय गार्ड आणि केंद्रीय संस्थांशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येतो आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात ही माहिती जरी प्राप्त झाली असली तरी कुठेही याबद्दल ऑथेंटिसिटी आहे कुठेही कमी राहू नये या दृष्टीनं माहिती जरी प्राप्त झाली असली तरी सगळीकडे नाकाबंदीचे आदेश दिले आहेत सणांचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी काही कुठली घटना घडणार नाही याच्याकडेही लक्ष ठेवण्याकरता सांगितलेलं आहे आणि केंद्रीय यंत्रणा या संदर्भात आपल्यासोबत सातत्याने संपर्क ठेवून आहेत आणि आता या माहितीचं कन्फर्मेशन हे केंद्रीय यंत्रणाने दिलेलं आहे जरी ही कन्फर्म माहिती मिळाली असली तरीही सगळ्या उपाययोजना केल्या जातील आणि पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल ए टी एस देखील त्या ठिकाणी लक्ष घालत आहे आणि आवश्यक असेल तर ऍडिशनल फोर्स देखील त्या ठिकाणी दिला जाईल अबेंडंट कॉशन म्हणून ज्या ज्या काही गोष्टी करण्याच्या जी आवश्यकता त्या सगळ्या केल्या जातात